लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं अशी आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे, कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आवटेवाडी गावाला आरक्षणाचा फटका, 15 वर्ष सरपंच पद रिक्त. आरक्षणाचा पुनर्विचार करण्याची ग्रामस्थांकडून मागणी. आवटेवाडी तालुका आटपाडी येथे 1992 साली ग्रामपंचायतीची स्थापना झाली. त्यानंतर 1993 मध्ये निवडणुका घेण्यात आल्या. निवडणुकीमध्ये काही जागा आरक्षित असतात परंतु त्या समाजाचे नागरिक त्या गावांमध्ये नसल्याने त्या जागा कायम रिक्त राहतात. त्यामुळे गावच्या विकासाला खीळ बसत आहे. त्यासाठी गावामध्ये असणाऱ्या समाजानुसार आरक्षण जाहीर करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. निवडणूक आयोगाने आरक्षणाचे निकष बदलावेत. या गावामध्ये संपूर्ण मराठा समाज असून धनगर समाजाची फक्त 5 मते आहेत. त्यामुळे सर्वसाधारण जागा सोडून इतर कोणत्याही जागेसाठी उमेदवार मिळत नाही. 1993 पासून सतत 2 जागा रिक्त राहत आहेत. तर सरपंच पदासाठी 93 ते 97 सालात सर्वसाधारण आरक्षण होते. यानंतर 97 ते 2002 पर्यंत ओपन पुरुष, 2002 ते 2007 मागासवर्गीय महिला, 2007 ते 2012 सर्वसाधारण महिला, 2012 ते 2017 ओपन पुरुष, 2017 ते 2019 ओबीसी महिला असे आरक्षण जाहीर झाल्याने दर 5 वर्षांनी सरपंच पद रिक्तच राहत असते, कारण त्या समाजाचा उमेदवार तेथे मिळत नाही. 7 सदस्यांची बॉडी असून 2 जागा या कायम रिक्त राहत असल्याने सरपंचाशिवाय या 5 सदस्यांवर गावचा कारभार सुरू आहे. 1993 पासून 15 वर्ष सरपंच गावासाठी मिळाला नाही. या कालावधीत काही वर्षे आरक्षित जागा असल्याने सरपंच पद रिक्त आहे. तरी याबाबत शासनाने आरक्षणाचे निकष बदलावेत अशी मागणी आवटेवाडी येथील ग्रामस्थांच्या मधून होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. माझं नाव किरण तानाजी पवार, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आवटेवाडी गावामध्ये चुकीचं ग्रामपंचायत आरक्षण चुकीचं पडल्यामुळे आवटेवाडी बराच नुकसान होत आहे. आवटेवाडी ग्रामपंचायत 1992 ला स्थापन झाली असून 2021 सालापर्यंत हे आरक्षण कार्यकाळ 30 वर्ष होतो. ह्या कार्यकाळामध्ये आवटेवाडी गावामध्ये 15 वर्ष सरपंच लाभला आणि 15 वर्षे रिक्त जागा राहिली. तशाच पद्धतीने आवटेवाडी ग्रामपंचायतमध्ये 7 बॉडी आहे, पण तिथं 7 बॉडी असून सकट तिथं 5 उमेदवार उभा राहिले जातात, 2 आरक्षित जागा राहिल्या जातात. तिथं पण उमेदवार कोणताही उभा करता येत नाही. गावामध्ये आवटेवाडी गावामध्ये कुठलाही समाज नाही मराठा सोडून, तरी आरक्षण टाकलं जातं. हे आरक्षण चुकीच्या पद्धतीने का टाकलं जातं? काय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाबा ह्याच्यात बाबा चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकलं तर बाबा गावात कुठला समाज आहे त्या पद्धतीने आरक्षण टाकलं पाहिजे. बाबा गावाचं नुकसान भरत होतं सरपंच नसल्यामुळे, रिक्त जागा राहिल्यामुळं. आज 30 वर्ष झालं गावाचं बरंच नुकसान, 15 वर्षे गावाला सरपंचच नाही. ह्या आम्ही स्वतः तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं आहे, कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आहे. ह्या पद्धतीनं गावात काय, उद्या आम्ही हायकोर्टासकट मांडणार हा विषय. आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात तक्रार करणार आहे आणि ही आम्हाला निकष बदलून भेटावं अशी शासनाला आमच्या भविष्यकाळामध्ये आमच्या गावामध्ये रिक्त जागा राहिली नाही पाहिजे ह्याच्यासाठी आमचं शासनाच्या दरबारी काय म्हणणं असेल ते मांडणार आहे. योगेश पुजारी, आटपाडी. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.